आहे. पाहूया बातमी सविस्तर. मलकापूर नगरपालिकेकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून घरातील साहित्य पाण्यावर तरंगत होते. घरात 2 फूट पाणी शिरल्याने लोकांचा संसार उचलण्याची वेळ आली होती. तसेच जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजू नये म्हणून वाचवण्यासाठी धडपड चालू असल्याचे पाहायला मिळाले. मलकापूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी या कुटुंबांना घरात पाणी शिरल्याबरोबर आरोग्याच्या समस्यांसाठीही झगडावे लागत आहे. आज या ठिकाणी आपण पाहू शकतो मान्सूनपूर्व पावसातच पहिल्याच पावसात मलकापूर नगरपालिका हद्दीमध्ये आज या ठिकाणी आपण पाहू शकता की कशी दयनीय अवस्था झालेली आहे. लोकांच्या घरामध्ये 2.5-2.5 फुटानं पाणी साचून राहिलेलं आहे. लोकांचे राहण्याचे खाण्याचे वांदे झालेले आहेत. या ठिकाणी आपण आज बघत आहात की यांचे सर्व साहित्य पावसामध्ये तरंगत आहे. ह्या कॉलनी बागल वस्तीमध्ये पलीकडे सर्वोदय कॉलनीमध्ये त्याच्या पलीकडे आयत्या कॉलनीमध्ये अशी कितीतरी घरं आहेत की ज्या घरामध्ये आज पाणी गेलेलं आहे. मलकापूर नगर परिषदेने सत्ताधाऱ्यांनी जी आजपर्यंत बोजवारा केला जो धिंडोरा पेटवला अंडरग्राऊंड गटार योजनेचा तो पूर्णपणे या ठिकाणी फेल जाताना दिसत आहे. आज त्यांनी फक्त मलकापूर नगर परिषदेचेच नव्हे तर सामान्य नागरिकाचे जनतेचे जे कर रुपी 60 कोटी रुपये होते ते आज पाण्यात घातलेले आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. कुठल्याही कॉलनीमध्ये मलकापूर नगर परिषद हद्दीमध्ये कुठल्याही कॉलनीमध्ये आज ती अंडरग्राऊंड योजना सक्सेसफुली चालू झालेली नाही. त्या योजनेच्या नावाखाली पूर्णपणे मलकापूर नगर परिषदेने रेग्युलर रेन वॉटर नाल्यांना पूर्णपणे बगल देत त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिलेल्याचा हा दुष्परिणाम आज दिसत आहे. आज ह्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. यांना डेंग्यू हिवताप यासारखे रोग भयंकर गंभीर आजाराचे रोग होऊ शकतात. साथीचे आजार घडू शकतात. ह्याला जबाबदार मलकापूर नगर परिषद राहणार आहे का? ह्या व्यक्तींनी दुपारच्या पावसामध्ये मगाजपासून 2.5 तासापूर्वीपासून मलकापूर प्रशासनाला सांगितले की इथे येऊन आमची सोय बघा आम्हाला हे करा. तर एकही मलकापूर नगर परिषदेचा कर्मचारी किंवा जबाबदार पदाधिकारी इथपर्यंत पोहोचलेला नाही. ह्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासित केलेलं नाही. यांनी 2.5 वर्षे ह्या लोकांनी असेल सर्वोदय कॉलनीमधल्या लोकांनी असेल वारंवार आपल्या पत्रकार बांधवांनी ह्या बातम्या छापलेल्या आहेत तरीही मलकापूर नगर परिषद हेकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःचाच धिंडोरा पिटवण्यात समाधान मानत आहे. तर ह्या गोष्टीचा त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा. हे आमच्यातही वर्षानुवर्ष आम्ही त्यांना अर्ज करून तक्रारी देऊन काही करून ही आमच्यात लक्ष देत नाही. ती गटर नाही तर आमच्या घरात 24 तास पाणी साठतं. पाण्यातून आम्हाला घरातून बाहेर जायला लागतं. घरात हुंबऱ्याला पाणी असतंय आमच्या सगळं. आज तर घरात पाणी 2-3 फूट सुटलं. सगळ्यांनी आम्ही पाणी उपसलं. आमचं धान्य भिजलं. सगळं वस्तू भिजल्या. शेजापाजारी मुलांनी येऊन आपल्या उघड उचलून ठेवले. असे मदत केली माणसाने आम्हाला येऊन इथं. पण ही अजिबात लक्ष देत नाहीत नगरपंचायत. इथं एवढे आम्ही फोन केले तरी एक सुद्धा माणूस कोण बघायला नाही. साधं त्यांनी नगरपंचायतचे लोक एवढं पाण्यात दिवस आम्ही काढतोय. आमच्या प्रत्येक पावसात हुंबऱ्याला पाणी दररोज असतं. तरी आम्ही ही करतो अर्ज देतो काय करतो तरीही लक्ष देत नाही. ती येत नाही बघत नाही ती. आता सगळं सगळ्या कर्मचाऱ्यांनी फोन केलं. एक सुद्धा माणूस आला नाही कोण बघायला. सगळं आमचं नुसकान. आमचं घर पडणार. आता आम्ही ह्याचा जबाबदार कोण राहणार? सगळे मातीचं घर आहे आमचं. सगळ्या चारी बाजून पाणी घरात आहे. ही पडल्यानंतर ह्याला जबाबदार कोण राहणार? नगरपालिकाचा आम्ही धरणार की? सगळं आमचं नुकसानच होत चाललंय. लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी बघितलं पाहिजे. एवढं आम्ही फोन केलं तरी एक पण माणूस कर्मचारी कोण आलं नाही. पाणी उपसायसाठी तरी पाठवून द्या म्हणलं तरी कोण आलं नाही. लक्ष दिलं नाही कोणी.